हाय नमस्ते, अनिता पुणेकर चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजची पण स्टोरी मनोरंजनात्मक आहे आणि ते म्हणतात ना, म्हातारपणी चळ जास्त सुटतो. म्हातारीला चळ सुटलाय वगैरे अशी म्हण आहे ना, त्या म्हणीवरच आहे आजची. तर एका म्हातारी बद्दलच गोष्ट आहे. ती म्हातारी साधारण 66 इयर्स ओल्डची आहे, 66 वर्षाची. तर एवढा म्हणजे ती म्हातारी नाही का आयुष्यभर संसार वगैरे चांगला करते. 66 वर्ष झाल्यावर तिला काय एवढी नाही का आग सुटती काय माहिती तिला एवढी म्हातारपणी त्या म्हातारीला. 66 इयर्स झाल्यावर ती तिचा नवरा सोडून दुसऱ्या माणसाच्या प्रेमात पडती. मी म्हणते एवढ्या दिवस केलं नाही, मग म्हातार झाल्यावरच कस काय हिला जोर आला असत. म्हातारपणीच हिला लय आग सुटली का कुणाला माहिती वय झाल्यावर. कारण तरुणपणी एक असतंय ना जरा जोश, म्हातार झाल्यावर तर जरा आराम करावा वाटतंय सगळं सोडून देऊ. म्हातारीचं वेगळंच होत बाय, म्हातारीला लय चळ सुटला होता. मग झालं काय विषय बघा आता काय म्हातारीला चळ कस. जी म्हातारी होती ती तिचा म्हणजे नवरा पण होता म्हातारा, आणि तिथल्याच जवळच्या राहणार एका म्हाताऱ्याबरोबर ह्या म्हातारीनं लपड केलं. आणि तिला नवरा नको, तो म्हाताराच पाहिजे होता सारखा उरावर. तिला त्या म्हाता स्वतःच्या नवऱ्याचाच वैताग आला, तर तो नको वाटायचा. आणि ही नवरा नसला की ह्या बाबा बरोबर घरी यायचं भेटायचं सगळं चालू होतं ह्या म्हातारीच. ह्या म्हातारीचं सगळं चालू होतं. मग म्हातारीला परत परत तो जो तिचा नवरा आहे ना तो नकोच वाटायला लागला. मग तिनं प्लॅन केला स्वतःच म्हातारीनं. तर ती म्हातारीनं काय केलं, त्या नवऱ्याला रात्री झोपताना झोपीच्या गोळ्या दिल्या, झोपीच्या गोळ्या दिल्या आणि उशी तोंडावर ठेवली त्याला मारून टाकलं. आणि नंतर प्रियकराला फोन केला, प्रियकराला फोन करून सगळं सांगितलं ती. आणि त्या म्हातारीला फोन वगैरे वापरायचा कळत नव्हता, तिच्या मुलीनं तिला स्मार्टफोन वापरायला युज करायला दिला, तर त्यात तिच्याकडनं चुकून रेकॉर्डिंग झालं ते सर्व. मग सगळ्यांना सांगितलं नवरा मेलाय असं तसं. मग आणि मग नवरा मेल्यानंतर पण म्हातारीच्या दोन एक मुलगी तिच्यापाशी येऊन राहिली, पण म्हातारीचं वागणं वगैरे वेगळंच वाटायला लागलं. तो माणूस पण सारखाच घरी यायला लागला जायला लागला. मग त्या मुलींना नाही बरोबर वाटत नाही का, वयाच्या मानानं असे सगळं नाव ठुतेल वगैरे. मग जरा मुलीला संशय आल्यावर मुलीनं काय केलं, तो जरा मोबाईल आईकडचा घेऊन चेक केला. चेक केल्यावर त्यात तिला रेकॉर्ड सापडलं की आपल्या वडिलाचा ऍक्सिडेंटली मृत्यू नव्हता, हार्ट अटॅक आलत म्हणून सांगितलं होतं तिनं सर्वांना. पण ह्या म्हातारडीनं तिला अडचण नाही का, त्या म्हाताऱ्यामध्ये अडचण होत होती. ह्या म्हातारडीला कसं बी वागायचं होतं, तो बाबा पाहिजे होता तिला, म्हणून तिने तसं केलं. आणि तिचं सगळं बोललेलं वगैरे रेकॉर्डिंग झालेलं मग ते सबूत पोलिसांना दिला. आणि म्हातारी चांगली हसत होती नवऱ्याला मारून. बघा म्हातारीला किती चळ सुटला होता म्हातारपणी. म्हणजे इतक्या दिवस संसार केला, लेकरं मुली झाल्या, त्यांची लग्न केली, आणि मग म्हातारी जावाई वाई नातवंड आल्यावर मग म्हातारीला आग सुटली म्हातारपणी. आणि एवढा मोठा गुन्हा केलाय म्हातारीनं आगीसाठी. आता ही जी तरुणपणी आक्षांत झाली ना सर्व लेकरं काढून, आता म्हातारपणी बरी हिला आग सुटली होती नवऱ्याला मारूस. तर म्हातारपणी एकमेकांचा आधार बनायचं असतंय, चांगलं राहायचं असतंय, भजन कीर्तन करायचं, नवऱ्याबरोबर तीर्थयात्रेला जायचं. आणि ही म्हातारी बघा रंगरिली आहे हिच्या म्हातारपणी 66 वर्ष झाल्यावर. करायचं तर असं म्हणजे करता आलं नसतं तिला नवऱ्याला हे करून, दिवस पण म्हातारपणी देता आला नसता तिला, तर ती पागल झाली त्या म्हाताऱ्यामध्ये दुसऱ्या. ह्या म्हाताऱ्यातला जरा जोश कमी झाला असेल म्हणून काय तर ह्याला उपाय हा चुकीचा होता मला वाटते. म्हातारीचं वागणं चुकीचं होतं, नव्हतं असं वागायला पाहिजे होतं, कंट्रोल करायला पाहिजे होतं स्वतःवर ह्या वयात. आता भजन कीर्तनात मन रमवलं असतं कशाला एवढा मोठा गुन्हा झाला असता. हा तिला येड लागलं होतं दुसरंच काम क्रिया करायच्या. बाय बाय. कशी वाटली स्टोरी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. कसं ह्या चॅनलवर मी फक्त माझे स्वतःचेच हे टाकणार आहेत व्हिडिओ, ह्यात शॉर्ट पण दुसरे यूज करणार नाहीत, कारण खूप हल्ली शॉर्टला वगैरे सुद्धा कॉपीराईट लागतं लगेच. म्युझिक सुद्धा खूप विचार करून निवडायला लागतो,
म्हणून एक तर चॅनल माझा मला चांगला ठेवायचा आहे, म्हणून मी ह्याच्यावर काही युज करणार नाही माझ्याशिवाय. बाय बाय, सी यू.